गुड मॉर्निंग गाइज, हॅलो. सो वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. सो आता मी रेडी झालो आहोत, मी मम्माकडे आली आहे. आम्ही तर थोडं बाहेर निघतोय फ्रायडे, आणि आज जरा ठरवलं की थोडीशी केअर झाली पाहिजे केसांची वगैरे. खूपच स्प्लिट एंड झालेत, म्हणजे लिटरली असं वाटतं की झाडू वगैरे झालेत आणि थोडंसं थ्रेडिंग वगैरे पण. इट्स लाईक फॅमिली रिलेटिव्स. सो बेसिकली मी तिला मामी म्हणते बिकॉज ती माझी मांडलेली मामी लागते. तर आता आपण निघू जायला. सो आता मी आलो आहोत नांदेड जिल्ह्याच्या मॉलमध्ये. सो आता आमचं डिस्कशन चालू होतं किती लेंथ कट करायची. तो म्हणत होता थोडे जास्त लेंथ कट करा कारण ते डॅमेज आहेत, पण मला लेंथ पण हवी आहे, हेअर कट पण हवे, लुक पण हवे. सो मग फायनली डिसाईड झालं की 1 to 1.5 inch कट करू. डॅमेज पण जातील आणि व्हॉल्यूम पण राहील. माझं मेन हे होतं की मला व्हॉल्यूम पण हवे. आणि इतक्या दिवसापासून लिटरली फ्रॉम 2 years मी यू कटच ठेवला होता आणि हेअर्स पण कट नव्हते केले जवळपास 8-9 महिने झाले असतील. पण हे चुकीचं आहे, एव्हरी 3 to 4 months वी शूड ट्रिम आर हेअर्स. माझी मामी आहे, हिनेच तयार केलं होतं मला लग्नाला पण. आणि आता आपण ह्याच्या स्टुडिओमध्ये, ही स्टुडिओचे ओनर आहे. सो थँक्स टू मामी, कारण मामीनी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिले होते की माझे हेअरचे लेन जास्त कट नाही झाली पाहिजे. सो मी त्याला थँक्यू बोलले, पेमेंट केलं आणि आम्ही निघालो. ती पण थोडी घाईमध्ये होती, रश होतो, सो जास्त गप्पा नाही मारता आले. बाय बाय. मम्मी थोडंसं पॅम्पेरिंग केलं आहे, मम्मीने पण फारसं काही नाही केलं, मी पण एवढं नाही गेलं का, कारण तर आता बंद होतं टायमिंगमुळे. बघू आता पुन्हा परत, की होता ऑलरेडी लेट झाले, 5 o'clock क्लोजिंग टायमिंग झालं होतं त्यांचा, रश पण होती थोडी.